तर नमस्कार मित्रांनो, आपण कंटिन्यू करतोय हाच दिवस. आजचा 1 जानेवारी, आज आहे 1 जानेवारी आणि आपण रत्नागिरी फिरायला निघालोय आणि आपलं ऑलरेडी गणेशगुळे फिरून झालेलं आहे आणि आता आपण चाललोय आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे. तर हा मागे बघत असाल तर हा आहे आरे वारे बीच आहे, समुद्रकिनारा. तर एक आता 10 किलोमीटरवर आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे. खूप गाड्या ये जा करतात इथून, त्यामुळे आवाज येऊ शकणार नाही, वारा पण खूप आहे. आणि आता आपण पोहोचू मालगुंडला. बाबू 1:30 आलेला आहे. एक अर्धा तास आरे वारेपासून राईड केली, बाईक राईड 13 किलोमीटर दाखवत होतं तिथून मालगुंड. आणि मध्ये गणपती पोहायला खूप ट्राफिक होतं, त्यामुळे थोडासा लेट झाला यायला. एक पाऊण एक तास गेला असेल यायला, अर्धा तासाचा रूट दाखवत होता. आणि आपण आता आहोत मालगुंडला. कवी केशवसुतांचं इथे स्मारक आहे, त्यांचं जन्मस्थान आहे इथे मालगुंड. ही त्यांची जन्मभूमी आहे आणि त्यांना व्हिजिट करण्यासाठी आपण आज मालगुंडला आलो आहे. आतमध्येच आहे, गावामध्ये यावं लागतं आतमध्ये. गाडी बाहेर पण पास करावी लागणार आहे. हे आहे इथं, तर बाहेरच पास करू गाडी. सावली पोचलं आहे आपण इथे स्मारकापाशी, त्यांचं जन्म ठिकाण. एक तुतारी द्या मज आणुनी, हुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घ जिज्या त्या किंकाळीने. ही कविता तर सर्वांना परिचित असेलच. 28 मार्च 1893 साली कवी केशवसुतांनी ही कविता रचली. कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. तर आज आपण आलोय मालगुंडला त्यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी. कवी केशवसुतांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 साली मालगुंडला झाला. तर हे आहे त्यांचं जन्मस्थान. ह्या घराचं अजूनही चांगल्या प्रकारे जतन केलं गेलं आहे. मित्रांनो, बघू शकता आहे कोकणातील जुन्या पद्धतीचं घर, कवी केशवसुतांचं जन्मस्थान. अजूनही चांगल्या प्रकारे जपून ठेवलेलं आहे इथे आणि लोकांसाठी इथं उघडं केलेलं आहे भेट देण्यासाठी. पूर्ण जुनं घर कौलाचं आणि हे नव्या पद्धतीने जतन करून ठेवलेलं आहे. छान, पूर्ण जुने वासे दिसत आहेत आपल्याला कौलावरती. तर हे मागे मित्रांनो आपल्याला त्यांचे कविता शिल्प दिसत आहे. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले, त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, गोफण, या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. या स्मारकाची स्थापना 1994 साली झाली. याचे उद्घाटन कवी कुसुमाग्रजांच्या हस्ते झाले होते. इथे एक वाचनालय देखील आहे. खूप साऱ्या लेखकांची आणि कवींची पुस्तके इथे आहेत.
वाचनालयाच्या समोरच खूप साऱ्या दिग्गज कवींच्या कवितेचा संग्रह आपल्याला इथे पाहावयास मिळतो. तर मित्रांनो, असं होतं कवी केशव सुतांचं जन्मस्थान म्हणजे स्मारक. तर यांचं इथे एक कविता संग्रह आहे, प्लस काव्यसंग्रह पण आहे वेगवेगळ्या कवींचा. तर इथं आतमध्ये काही शूट करायला परमिशन नाही आहे, सो मी जेवढे फोटो काढलेत त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईलच कसं आहे ओवरऑल. तर कोणाला भेट द्यायची असेल तर येऊ शकता, मालगुंडलाच आहे इथं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात, जवळच आहे, खूप शांत जागा आहे. जन्मस्थान प्रॉपर कोकणी आहे, कोकणी घर आहे प्रॉपर. त्यांनी त्याचं नवीन बांधकाम करून जतन करून ठेवलं आहे. जुनं घर नाही आहे पण वासे वगैरे म्हणायला गेलात तर सगळे लाकडाचेच आहेत, कौलारू घर आहे. तर असा होता माझा आजचा 1 जानेवारी 2023 पहिला दिवस. तर खूप छान वाटलं फिरून आज पहिला दिवस. तर बोहणी आपली झालेली आहे पहिल्या दिवसाने, आणि आता वर्षभर आपल्या खूप ट्रिप होणार आहेत असं आहे, म्हणजे होणार आहेत असं म्हणतो मी प्रत्येकाला, पण ठीक आहे ते करेन मी काहीतरी त्या वर्कआउट. आणि दॅट्स इट फॉर द डे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि चला भेटू लवकरच 2023 माझ्या व्हिडिओ जर्नीमध्ये. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड एक्सप्लोरिंग गाईज. बाय बाय.